हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती भिडे ज्योतिष रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्हाला रोज रोज तेच ते तिखट आणि खारे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मी तुमच्याकरता अगदी मस्त अशी तांदळाची खीर घेऊन आलेली आहे, अगदी स्वादिष्ट आणि वेगळ्या पद्धतीची. ही पद्धत तुम्ही यापहिले कधी बघितली नसणार, अगदी मस्त खीर आहे ही. त्याकरिता तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले मी इथे एका बाऊलमध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. तर इथे हा मी इंद्रायणी तांदूळ यूज करत आहे. तुमच्याकडे जो कोणता तांदूळ असेल तर याला कुठला पण तांदूळ चालतो. फक्त इंद्रायणी तांदूळामुळे काय होतं, छान स्मेल येतो. इंद्रायणी तांदूळाला तसा पण छान स्मेल असतो, त्यामुळे मी इथे इंद्रायणी तांदूळ यूज करते आहे. दोन्ही पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता एक कापड अंथरून आपल्याला हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. तर आता या कापडावरती मी सगळे तांदूळ काढून घेते आहे आणि छान सुकवून घेते आहे. खीर बनवण्याकरता हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याकरता मी तुम्हाला इथे पूर्ण दाखवते कसे सुकवायचे. तर सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि जर आपल्याला अगदी फास्ट पाहिजे असेल तांदूळ सुकलेले तर अशी फोल्ड करून घ्यायची आणि चारी साईडने पुसून घ्यायचं, त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते फास्ट सुकलं जाईल. आणि तुम्ही हे फॅनच्या हवेमध्ये पण सुकवू शकता किंवा उन्हामध्ये पण सुकवू शकता. ऊन नसेल तर फॅनच्या हवेमध्ये पण छान सुकून जातं. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनटाकरता सुकत ठेवायचे आहे. तोपर्यंत इथे मी हे दुधाचे पॅकेट घेतलेले आहे. तर हे म्हशीच्या दुधाचे पॅकेट आहे. इथे मी 1.5 लिटर दूध यूज करते आहे खीर बनवण्याकरता. तर एका पातेल्यामध्ये मी पॅकेटमधलं दूध काढून घेते. तर पूर्ण दूध मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आता आपल्याला गॅसवरती हे गरम करून घ्यायचं आहे. गॅस ऑन करते आहे आणि पातेलं ठेवून आपण नेहमी जसं दूध गरम करतो तसं दूध पहिले आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर दुधाला उकळी आलेली आहे, यामध्ये आता मी थोडासा चम्मचने हे मिक्स करून घेते आहे आणि पुन्हा आपल्याला 5 ते 10 मिनटं या दुधाला उकळू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चम्मच पण फिरवायचं आहे. थोडंसं आपल्याला दूध घट्ट करून घ्यायचं आहे, अजून आटवून घ्यायचं आहे. त्याकरता गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. तर तोपर्यंत तांदूळ छान सुकलेले आहे, बघू शकता. हे बघा, असे सुकलेले तांदूळ हवे आहेत आपल्याला. तर आता पूर्ण तांदूळ आपल्याला हे गोळा करून घ्यायचे आहे आणि मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहे. भाजून घ्यायचे आहे म्हणजे गोल्डन किंवा ब्राऊन कलरमध्ये भाजायचे नाही आहे, याला अगदी ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये पाण्याचा अंश पण नसला पाहिजे, इतके आपल्याला हे ड्राय करून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवा किंवा मीडियम टू लो ठेवायचा आहे. तर भाजल्यावरती हे बघा, हातावरती छान क्रश होतात तांदूळ, त्याचा चुरा होतो. तर आता आपले तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत. थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यावरती मी इथे एका मिक्सर पॉटमध्ये काढून घेते आहे आणि अगदी रवाड असे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता तांदूळ पण छान बारीक करून झालेले आहे. जाड रवा जसा असतो तर तसे हे बारीक करून झालेले आहे, अगदी तसेच हवे आहेत आपल्याला. तर तांदूळ बारीक करून झालेले आहे. आता आपण दुधाकडे वळूया. दुधाला पण छान उकळी आलेली आहे आणि बरंच दूध असं आटून गेलेलं आहे 10 मिनटामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे बारीक केलेले तांदूळ आहे ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे. तांदळाची जी पावडर आहे ती, पण ती घालण्याची एक पद्धत आहे, सगळी पावडर सोबत घालायची नाही आहे. जर तुम्ही सोबत घातली तर त्याचा गोळा तयार होईल. तर अगदी अशी थोडी थोडी पावडर टाकायची आहे आपल्याला. बघा मी कशी टाकते आहे आणि हळू अशी चम्मचने मिक्स करायची आहे ती पावडर. थोडी थोडी टाकायची आणि थोडी थोडी मिक्स करायची, त्यामुळे काय होईल, त्या खिरीमध्ये तांदळाचे गोळे पडणार नाही. जर तुम्ही सगळी पावडर सोबत टाकली तर त्याचे
दुधामध्ये अगदी असे गोडे पडतील आणि ती खीर अजिबात जमणार नाही. त्याकरता आपल्याला थोडी थोडी पावडर टाकायची आहे तांदळाची आणि थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे मी सगळी थोडी थोडी तांदळाची पावडर टाकते आहे आणि मिक्स करून घेते आहे. तर हे बघा, सगळी पावडर टाकून मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता तांदळाच्या पावडरमुळे खिरीला लगेच घट्टपणा येतो. आता मी यामध्ये 1 टेबलस्पून विलायची पावडर घालते आहे. ही विलायची पावडर मी साखरमध्ये पहिलेच बारीक करून ठेवलेली होती. मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये मी इथे 2 वाटी साखर घालते आहे. 1.5 लिटर करता मी इथे 2 वाटी साखर घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला चम्मचामध्ये फिरवून घ्यायचं आहे कंटिन्यू. तर आता यामध्ये मी इथे जायफळ यूज करते आहे. जायफळ आपल्याकडे असतं अवेलेबल नेहमी. जायफळामुळे छान एक फ्लेवर येतो, छान टेस्ट लागते. तर इथे मी थोडंसं जायफळ किसून घालते आहे. मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते आहे. तर काजू घेतलेला आहे बारीक करून, त्याचबरोबर मी इथे बदाम घेतलेले आहे बारीक कट करून. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील, चारोळी वगैरे, ते पण तुम्ही ॲड करू शकता. मिक्स करून घ्यायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपली खीर रेडी आहे. आणि खिरीला उकळी आल्यानंतर आता मस्त गॅस बंद करून द्यायचा आणि सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घ्यायची. तर मी इथे एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढते आहे. आणि वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून सर्व्ह करायला देऊ शकता. तर तुम्ही बघू शकता इतकी छान ही खीर अगदी काही मोजक्या टिप्समुळे अगदी मस्त लागते. दिसायला जितकी छान आहे तितकीच त्याहून जास्त ती खाण्याकरता आहे. अगदी स्वादिष्ट अशी खीर आहे. या खिरीसमोर बासुंदी पण तुम्हाला आवडणार नाही, इतकी छान अशी खीर आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.